मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन. आणि आज मुंबईमध्ये एक राजकीय वाद झाला. मुंबईत सध्या मालाडमधल्या एका क्रीडा संकुलाला आणि मैदानाला टिपू सुलतानाचं नाव देण्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. या क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाआधी भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं मालाडमध्ये जोरदार आंदोलन केलं. त्यावेळी पोलीस आणि नामकरणाला विरोध करणाऱ्या आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि हा सारा प्रकार सुरू असतानाच वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी मैदानाचं उद्घाटन आणि लोकार्पणही करून घेतलं. पण त्यानंतरही हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. कुठलीही परवानगी नसताना नामकरण केलंच कसं असा सवाल करून भाजप नेत्यांनी चारकोप पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. या नामकरणाबाबतचा अहवाल मागवून घेण्याचं आणि चौकशी करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं. त्यामुळे भाजप नेत्यांनी 24 तासांसाठी हे आंदोलन स्थगित केलं. मालाडमधलं मैदान गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत होतं. स्थानिक आमदार आणि वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या मतदारसंघातल्या या मैदानात 2,55,00,000 रुपये खर्चून नव्या सुविधा तयार करण्यात आल्या. त्यानंतर या मैदानाला टिपू सुलतानाचं नाव देण्याचा निर्णय मंत्री अस्लम शेख यांनी घेतला होता आणि त्यालाच भाजपनं आक्षेप घेतला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.